दीपक अर्जुन गव्हाणे, राहणार कानगुडवाडी, पोस्ट राशीन, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. तर ही जी आपण ऊस लावला ना, तो ऊस सुरुवातीपासून त्याला पाटाचं पाणी दिलं नाही, सुरुवातीपासून ड्रीप हातरली अगोदर, रानाची मशागत करून नंतर पाट जमिनीवर ड्रीप हातरून जमीन ओली करून घेतली. जमीन ओली झाली का मग नंतर आपण लावायला सुरुवात केली, ती पण एक डोळा पद्धतीने सगळी लावली आणि ती अशी ऊस फुटून पण आला, म्हणजे चांगला आला. कारण पाण्याची कमतरता होती ना, पाण्याची कमतरता असल्यामुळं एक 10-11 गुंठ्याचे म्हणजे 1 तास मोटर चालायची फक्त दररोजची, म्हणजे त्यात लईत 5-10 गुंठे भरणं झालं असतं असं दंडावर पाट पाण्यावर. कोठाऱ्याच्या इरिगेशनमुळं भरणं हे म्हणजे 1.5 एकर झालं 5-10 गुंठ्याच्या जागेवर. 20 mm ची ड्रीप आहे अशी, 2 लिटर पाणी निघतं एका ड्रीप ह्याच्यामधून, ड्रीपरमधून. कमी प्रमाणात खतं सोडलं तरी ऊसाचा पोत चांगला सुधारतोय. कांडी पण अशी भरपूर आहे, कमी खतात जास्त उत्पादन मिळतंय मला ड्रीपमुळं. जाडी पण सारखीच आहे, एक डोळा असून असं फुटवा पण भरपूर झालेला आहे. हा आणि हे सगळं ड्रीप कोठारी इरिगेशनच्या मुळं झालं आहे. आणि ह्याला मार्गदर्शन म्हणजे मला अगोदर अनुभव नव्हता ह्याचा, म्हणजे त्याचं मार्गदर्शन आमचे दुकानदार गोकुळ कानगुडे, म्हणजे त्यांनी सांगितल्यामुळं हे झालं आहे. नाहीतर म्हणजे हे झालं म्हणजे माझ्या तर डोक्यात नव्हतं अगोदर ह्या ड्रीपमुळं. आणि पाणी सगळीकडे सारखं भेटतंय आणि विशेष म्हणजे वेळ पण भरपूर वाचतोय की आपल्याला गरज नाही इथं थांबायची. एकदा चालू करून दिलं की म्हणजे सगळं भरणं होतं आहे आपोआप. नाही पाट पाण्यामुळं काय होतं, खतं पण भरपूर लागतात आणि पीक पण असं एवढं याच्यासारखं येत नाही, म्हणजे पाणी जी प्रमाणापेक्षा जास्त झालेलं पण उपयोगाचं नाही. पाणी याला जेवढं पाहिजे तेवढं मिळतंय, त्यामुळं ऊसाचा पोत बी सुधारतोय. म्हणजे मी सगळ्यांना सांगू शकतो की कमी पाण्यात पण उन्हाळ्याचा आपला ऊस वाया जातो. त्याची शेती परवडणारी नाही का, तर पाणी पण भरपूर लागतंय आणि उन्हाळ्यात आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. त्यावेळेस आपण 5-10 गुंठ्याच्या जागी 1.5 एकर आपण भरणं करू शकतो. म्हणजे सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की सगळ्यांनी ड्रीपवर करावं म्हणून ऊस लागवड पद्धती.